भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नर्मदे हर परिवार व पंचतारा मित्रमंडळ घोडेगाव यांनी लोकसहभागातून सामाजिक बांधिलकी जपत अध्यायवत स्वर्गरथाचे लोकार्पण हरिभक्तपरायण केशवानंद महाराज, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज येवले, कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. घोडेगावमध्ये अंत्ययात्रा काढण्यासाठी स्वर्गरथाची सुविधा नव्हती. परिणामी खांद्यावर तिरडी घेऊन स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढावी लागत असे किंवा इतर गावांमधून स्वर्गरथ आणावा लागत असे. जनतेच्या सोयीसाठी स्वर्गरथ घोडेगावमध्ये असावा यासाठी नर्मदे हर परिवाराचे विनोद काळे, पंचतारा मित्रमंडळाचे धनंजय काळे यांनी लोकसहभागातून स्वर्गरथ तयार केला आणि तो रथ ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या ताब्यात दिला. त्याचा लोकार्पण सोहळा 15 ऑगस्ट रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. स्वर्गरथासाठी ज्यांनी मदत केली त्यावेळी या सर्वांचे आभार गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, सुरेश शेट काळे, सामशेट होनराव, ॲडव्होकेट संजय आर्वीकर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लघु थाटे, दशरथ काळे, तुकाराम काळे, कपिल काळे, शंकर गाडेकर, नरेंद्र काळे, नितीन काळे, प्रशांत काळे, राजेश काळे, सतीश जाधव, रुपाली झोडगे, गजानन काळे, मंदार करपे, अतुल गडकरी, बी डी काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इंद्रजीत जाधव, नर्मदे हर परिवार व पंचतारा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सीताराम काळे, विघ्नहर टाइम्स, घोडेगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.